बातमी अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालाची. या बॉम्बस्फोटातल्या 77 आरोपींपैकी 49 आरोपींना गुजरातमधल्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवले तर 28 आरोपींना निर्दोष ठरवले. 26 जुलै 2008 रोजी फक्त तासाभरात 21 स्फोटांनी अहमदाबाद शहर हादरलं. यामध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 200 लोक जखमी झाले होते. आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं आणि 13 वर्षांनी या प्रकरणी न्यायालयानं निकाल दिला. त्यामध्ये 49 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवले. इकबाल शेख तोहमतदार नंबर 4, शमसुद्दीन शेख तोहमतदार नंबर 5, ग्यासुद्दीन अंसारी तोहमतदार नंबर 6, मोहम्मद आरिफ तोहमतदार नंबर 7, मोहम्मद उस्मान तोहमतदार नंबर 8, यूनुस मंसूरी तोहमतदार नंबर 9, कमरुद्दीन नागौरी तोहमतदार नंबर 10, आमिल शेख तोहमतदार नंबर 11, सिबली अब्दुल करीम मुस्लिम तोहमतदार नंबर 12, सफदर हुसैन नागौरी तोहमतदार नंबर 13, हाफिज हुसैन मुल्ला तोहमतदार नंबर 14, मोहम्मद साजिद तोहमतदार नंबर 15, मुफ्ती अबू बशर तोहमतदार नंबर 16, अब्बास समेजा तोहमतदार नंबर 18, जावेद शेख. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.